मतदानासाठी आता अवघा एक तास उरलाय, मात्र मुंबईच्या मतदार याद्यांमध्ये कधी नव्हे इतका घोळ आज दिवसभर पाहायला मिळतोय. 5 वर्षापूर्वीच्या मतदारांच्या संख्येपेक्षा तब्बल 11 लाख मतदारांची नावं यंदाच्या सुधारित मतदार याद्यांमध्ये कमी असल्याचं पुढे येत आहे. 2012 1,02,86,579 मतदार होते, पण यंदाच्या यादीत मात्र 91,80,491 इतकेच मतदार आहेत. त्यामुळे मतदार यादीतील 11 लाख लोकांची नावं कमी आहेत. नाशिकमध्येही मतदार यादीत प्रचंड गोंधळ उडालाय. इथल्या हक्क बजावताला नाहीये. मतदान यादीत नाव नसल्याने त्यांचा गोंधळ उडालाय. मतदान केंद्राबाहेर या मतदारांनी गर्दी केली. या तणावाच्या पार्श्वभूमीवर परिसरात पोलीस कुमक मागवण्यात आली आहे. अखेर संतापलेल्या या मतदारांनी रास्ता रोको केलाय. मतदार यादीमध्ये नाव सापडत नसल्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक मतदान केंद्रांवर गोंधळ उडाला. यादीत नाव न मिळाल्यानं अनेक मतदारांना परत जावं लागलं. मानखुर्द इथे राहणाऱ्या कौशल्या इरकर यांना आपल्या मतदार यादीतील फोटो पाहून धक्काच बसला. आपल्या नावासमोर फोटो वेगळ्याच व्यक्तीचा आहे, त्यामुळे मतदानापासून त्यांना वंचित राहावं लागलंय. याबाबत त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता त्यांनी असमर्थता दर्शवल्यानं कौशल्या इरकरांना मतदान न करताच माघारी फिरावं लागलंय. लोकशाहीतील आपला अधिकार हिरावून घेतल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली आहे. मुंबईत अनेक ठिकाणी मतदार यादीत घोळ दिसतोय. मानखुर्द, घाटकोपर, कुर्ला, टिळकनगर, चेंबूर अशा विविध ठिकाणी मतदार यादीत घोळ झाल्याचा प्रचंड तक्रार येत आहे. मानखुर्दमध्ये मतदार, उमेदवार आणि कर्मचाऱ्यांची वाचावाची झाली आहे, त्यामुळे काही काळ मतदान थांबवण्यात आलं होतं. तणावही निर्माण झाला होता. पोलीस सहआयुक्त देवेन भारती स्वतः जास्तीची पोलीस कुवक घेऊन तिथे दाखल झाले. त्यांनाही जनतेच्या रोषाचा सामना करावा लागला. या घोळानंतर निवडणूक आयोगाला याबद्दल कळवण्यात आलं. नवी यादी आणि जुनी यादी घेऊन घोळ त्वरित मिटवा असे आदेश देण्यात आले. मात्र घरी गेलेला मतदार पुन्हा परत कसा येणार असा सवाल विचारला जातो आहे. मुंबईतल्या सायन कुर्ला भागात मतदार याद्यांचा घोळ पाहायला मिळतोय. मतदार यादीतून अनेक मतदारांची नावं गायब झाली आहेत, त्यामुळे या भागातील अनेकांना मतदानापासून वंचित राहावं लागतंय. यावेळी मतदारांनी निवडणूक आयोगावरती संताप व्यक्त केलाय. नियोजनाच्या अभावानं हा सगळा प्रकार घडल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय. निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या यादीमध्ये तसंच वेबसाईटवर मतदारांची नावं मिळत आहेत, मात्र मतदान केंद्रावर ज्या याद्या आहेत त्याच्यामध्ये बऱ्याच जणांची नावंच नाही आहेत. कफ परेड येथील GD सोमाणी शाळेतील मतदान केंद्रावर शेकडो जणांची नावं यादीतून गायब झाली असल्यानं राजकीय पक्षांचे उमेदवार चिंतेत आहेत. या ठिकाणी नावं शोधण्यासाठी वेगळी रांग लावण्यात आली आहे. वांद्रे पूर्व प्रभाग क्रमांक 93 मधील MIG कॉलनीतील पुनर्विकासासाठी तोडलेल्या इमारतीतील रहिवाशांचं नाव मतदार यादीतून गायब झालंय. मागील 50 वर्ष या ठिकाणी मतदान करणाऱ्या मतदारांचंही नाव गायब झालंय. शेकडो मतदारांची नावं गायब झाली आहेत. दादरच्या शिवाजी पार्कमध्ये पॉप्युलरनं निकेतन इमारतीतल्या रहिवाशांची नावं मतदार यादीतून गायब आहेत. या सगळ्यांकडे मतदान ओळखपत्र असूनही त्यांची नावं मतदार यादीतून गायब झाली आहेत, त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. दिवा शहरात यंदा मतदारांनी चांगला उत्साह दाखवला. सकाळी 9:30 दिव्यात 10% मतदान झालं होतं, पण दुपारी 12 मतदारांचं प्रमाण वाढलं आणि दुपारी 2 वाजेपर्यंत दिव्यात 30% मतदान झालंय. पण दिव्यातही मतदार यादीत मोठे घोळ होते. नाव एकाचं, फोटो दुसऱ्याचा, मतदार यादीत नावच नाही अशा प्रकारांमुळे दिवेकरांनी नाराजी व्यक्त केली आहे. उल्हासनगरमध्ये ज्येष्ठ नागरिकाला पोलिसानं मारहाण केली. पोलीस आणि नागरिकांमध्ये मतदान केंद्रापासून 100 मीटरमध्ये प्रवेश करण्यावरून वाद झाला. नागरिकानं माझं घर आहे, मला जाऊ द्या असं सांगितलं, मात्र पोलिसानं आडमुठी भूमिका घेतली आणि ज्येष्ठ नागरिकाला मारहाण करत 100 मीटरच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मतदार यादीतील घोळाचा फटका सेलिब्रिटींनाही बसलाय. अभिनेता वरुण धवन मतदानासाठी वांद्र्यातल्या मतदान केंद्रावर पोहोचला, मात्र तिथे मतदार यादीमध्ये वरुणला त्याचं नाव नसल्याचं आढळलं, त्यामुळे मतदान न करताच वरुणला माघारी जावं लागलं. मतदार याद्या आणि मतदान केंद्रामध्ये झालेल्या गोंधळाचा फटका डॉक्टर जयंत नारळीकर यांनाही बसलाय. नारळीकर यांचं नाव वेगळ्या तर त्यांच्या पत्नीचं नाव वेगळ्या मतदान केंद्रातील मतदार यादीत होतं, मात्र तरीही डॉक्टर जयंत नारळीकर यांनी देखील सुसरोड येथील मतदान केंद्रात जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला. राज्याचे निवडणूक आयुक्त JS सहारिया यांनीही मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मतदानाचा हक्क बजावला. चर्चगेट इथल्या KC कॉलेज मतदान केंद्रावर त्यांनी सपत्नीक येऊन मतदान केलं.
प्रभाग क्रमांक 226 मधील उमेदवारांसाठी त्यांनी मतदान केलं। मतदानानंतर त्यांनी राज्यातील जनतेला मतदान करण्याचं आवाहन केलं। ज्या ठिकाणी मतदार यादीचा घोळ झालाय याला राज्य निवडणूक आयोग जबाबदार नसून ही मतदार यादी केंद्रीय निवडणूक आयोगानं बनवल्याची त्यांनी माहिती दिली। ठाण्यातील निवडणुका सुरक्षित पार पाडण्यासाठी ठाणे पोलिसांनी ड्रोनची मदत घेतली आहे। प्रथमच अशा प्रकारे ड्रोनचा वापर करण्यात आलाय। ठाणे शहरात 20 ड्रोन तर उल्हासनगरमध्ये 4 ड्रोन वापरण्यात आले। सीसीटीव्ही सोबतच ड्रोनची करडी नजर संपूर्ण व्यवस्थेवर आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये मतदानाचा हक्क बजावला। मुख्यमंत्र्यांनी पत्नी अमृता फडणवीस यांच्यासह धरमपेठ भागातल्या मतदान केंद्रात जाऊन मतदान केलं। यावेळी मुख्यमंत्र्यांनी जनतेला बाहेर पडून मतदान करण्याचं आवाहन सुद्धा केलं। यंदा नागपूरमध्ये मतदानाची टक्केवारी 70% वाढेल अशी अपेक्षा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी व्यक्त केली आहे। आज नागपुरात त्यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला। मुंबई नागपूरसह संपूर्ण महाराष्ट्रात भाजप दुप्पट तिप्पट वाढेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। संपूर्ण गडकरी कुटुंबानं यावेळी मतदान केलं। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी सहकुटुंब वांद्र्यामध्ये मतदान केलं। उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी वांद्र्यातल्या शाळेत जाऊन सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कुटुंबासह आज दादरच्या बालमोहन विद्या मंदिरात मतदानाचा हक्क बजावला। मतदारांना मतदानाचं आवाहन त्यांनी यावेळी केलं। तसंच पक्षांना कामं करण्याचं आवाहन करणारे फलकही सगळीकडे लावायला हवेत असंही राज ठाकरे म्हणाले। राज ठाकरेंसोबत मातोश्री कुंदा ठाकरेही मतदानाला उपस्थित होत्या। दादरच्या प्रभाग क्रमांक 191 मध्ये मनसेच्या उमेदवार स्वप्ना देशपांडे मैदानात आहेत। स्वप्ना देशपांडे माजी नगरसेवक आणि मनसे गटनेते संदीप देशपांडेच्या पत्नी आहेत। मुंबईत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज प्रभाग क्रमांक 214 मध्ये मतदान केलं। पण पवारांच्या प्रभागात राष्ट्रवादीचा उमेदवारच नाही, त्यामुळे पवारांनी नेमकं कोणाला मतदान केलं याची उत्सुकता आहे। शरद पवार यांच्यासोबत त्यांची नात रेवती सुळेनं मतदान केलं। खासदार सुप्रिया सुळे यांची रेवती ही कन्या असून तिचे वडील सदानंद सुळे यांनीही मतदान केलं। सोलापूर महानगरपालिकेच्या 102 जागांसाठी मतदान होत आहे। माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सहपरिवार मतदानाचा हक्क बजावला। यावेळी त्यांच्या पत्नी उज्ज्वला शिंदे आणि कन्या आमदार प्रणिती शिंदे यांनी देखील आपल्या मतदानाचा हक्क बजावला। येत्या 23 तारखेला महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। सर्वसामान्यांसह दिग्गज नेत्यांनी मतदानाचा हक्क बजावला। भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मतदानाचा हक्क बजावला। कृषी विद्यापीठ आवारातील जिल्हा परिषद शाळा मतदान केंद्रावर आंबेडकर यांनी मतदान केलं। या निवडणुकीत मुंबईत शिवसेनेला सहानुभूतीचा फायदा मिळणार असून त्यांची कामगिरी सुधारणार असल्याचं भाकीत त्यांनी केलं। शिवाय भाजपला फटका बसणार असून महाराष्ट्राच्या राजकारणाचे संदर्भ बदलतील असंही त्यांनी म्हटलंय। काँग्रेस नेते नारायण राणे यांनीही कणकवलीतल्या वरवडे गावात मतदानाचा हक्क बजावला। यावेळी त्यांच्यासोबत निलेश राणे आणि आमदार नितेश राणे उपस्थित होते। त्यांनीही मतदानाचा हक्क बजावला। यावेळी या तिघांनीही नागरिकांनी घराबाहेर पडावं आणि मतदानाचा हक्क बजावावा असं आवाहन केलंय। माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनीही मतदानाचा हक्क बजावला। पुणे जिल्ह्यातल्या जिल्हा परिषदेच्या मतदानाला सुरुवात झाली। हर्षवर्धन पाटील यांच्यासोबत त्यांच्या मातोश्री रत्नप्रभा पाटील, पत्नी भाग्यश्रीताई पाटील, मुलगी अंकिता पाटील यांनी बावडा या गावी हक्क बजावला। सांगलीमध्ये राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनीही मतदान केलं। मतदानानंतर मीडियाशी बोलताना त्यांनी सत्ता आणि संपत्तीचा दुरुपयोग करून सदाभाऊ खोत निवडणुका लढवत असल्याचा आरोप केला। एवढ्या कमी वेळात इतका पैसा त्यांच्याकडे कुठून आला असा सवालही त्यांनी उपस्थित केला। मतदानाला वराडी मंडळी देखील मागे राहिली नाहीत। रत्नागिरीच्या पानवल गावातील महेश मांडवकर यांचं आज लग्न होतं, मात्र त्याने प्रथम मतदान केंद्रावर येऊन मतदानाचा हक्क बजावला। तर दुसरीकडे ठाण्यातल्या दिलीप खाडेचंही 21 फेब्रुवारीला 11:30 मुहूर्तावर लग्न होतं, पण खाडेचं लग्नघरही आधी मतदान करायला पोहोचलं। नवरदेवानं करवलीसह मतदान केलं आणि मगच हे वराड लग्नाच्या हॉलमध्ये पोहोचलं। तर परेल इथे राहणाऱ्या एका नवरदेवानंही आधी मतदान करत लग्न मंडप गाठला। 4 महिन्याच्या तान्हुल्याला घरी पाहायला कोणीच नाही, मात्र मतदानाचा हक्क तर बजावायलाच पाहिजे म्हणून कृष्णा मिश्रांनी छोट्या बाळाला घेऊन रांगेत उभं राहून मतदान केलं।
यंदा अंध व्यक्तींना त्यांच्या नातेवाईकांसह मतदान केंद्रावर जाऊन मतदान करण्याची मुभा देण्यात आली आहे. दादरमध्ये 82 वर्षांच्या विजय संधगिरी यांनी त्यांच्या बहिणीसोबत जाऊन मतदान केलं. या नव्या सुविधेबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं आहे. मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून मुंबईतल्या फोर सीझन ऑडी शोरूमनं आपल्या कर्मचाऱ्यांना चक्क एक दिवसाचा अतिरिक्त पगार जाहीर केला आहे. यामुळे सर्वच कर्मचारी आवर्जून मतदानाचा हक्क बजावूनच कामावर हजर झाले. मतदानाचा डक्का वाढण्यासाठी अनेक संस्था पुढे आल्या आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये SNBP ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीनं मतदार राजासाठी रेड कार्पेट टाकण्यात आलंय. आज मतदान करण्यासाठी अनेक सेलिब्रिटीही सकाळीच घराबाहेर पडले आणि आपला मतदानाचा हक्क त्यांनी बजावला. बॉलिवूडच्या स्टार्सनं मतदान करत नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन केलं. या स्टार्स मंडळींमध्ये अभिनेत्री रेखा, अनुष्का शर्मा, श्रद्धा कपूर, गीतकार गुलजार, झोया अख्तर, सलीम खान आणि अरबाज खान यांनी मतदानाचा हक्क बजावला. बॉलिवूड सेलिब्रिटीजप्रमाणेच मराठी सेलिब्रिटीही शूटिंगमधून वेळ काढत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रांवर पोहोचले. मुंबईमध्ये अभिनेत्री रेणुका शहाणे हिनं सकाळीच बाहेर पडत मतदान केलं, तर काहेद या परदेस फेम अभिनेत्री सायली संजीव हिनंही नाशिकमध्ये कुटुंबियांसह मतदानाचा हक्क बजावला. तर कितीही व्यस्त असलो तरी मतदानासाठी 15 मिनिटं आपण नक्कीच काढू शकतो असं मत व्यक्त करत अभिनेत्री श्रुती मराठीनं पुण्यामध्ये कटारिया हायस्कूलमध्ये मतदान केलं. तर पिंपरी चिंचवडमध्ये अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिनंही मतदानाचा हक्क बजावला. महाराष्ट्राचे लाडके भाऊजी आदेश बांदेकर आणि प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे यांनीही मतदानाचा हक्क बजावला. दोघांनीही कुटुंबियांसह मतदान केलं. शिंदे यांची मुलगी आणि बांदेकर यांच्या मुलानं पहिल्यांदाच मतदान केलंय. तर अभिनेता स्वप्नील जोशी यानंही मतदान केलं. भारतरत्न सचिन तेंडुलकरनं मतदानाचा हक्क बजावला. वांद्र्यातल्या मतदान केंद्रावर जाऊन सचिननंही पत्नी डॉक्टर अंजलीसह मतदान केलं. सगळ्यांनी घराबाहेर पडा आणि मतदान करा असं आवाहन सचिननं यावेळी केलं. माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांनी आपल्या कुटुंबियांसोबत मुंबईतल्या वरळी इथे मतदानाचा अधिकार बजावला. प्रत्येकानं मतदानाचा अधिकार बजावलाच पाहिजे, अन्यथा नंतर तक्रार करण्यात काही अर्थ नाही असं मत वेंगसरकर यांनी यावेळी व्यक्त केलं. तर माजी क्रिकेटर संदीप पाटील यांनीही मतदानाचा हक्क बजावला. पाटील यांनी दादरच्या बालमोहन शाळेत मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर मुंबईकरांना मोठ्या संख्येनं मतदान करण्याचं आवाहन त्यांनी केलं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.